राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी एनडीआरएफ तैनात करण्यात आले। मुंबईत एनडीआरएफच्या 5 टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत, तर कोल्हापूरमध्ये एनडीआरएफच्या 4 टीम तैनात करण्यात आल्या। सांगलीत एनडीआरएफच्या 2 टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत। सातारा, ठाणे, रायगड, नागपूरमध्येही प्रत्येकी एक एक टीम एनडीआरएफची तैनात करण्यात आली। मुंबई सुद्धा काल मस्जिद बंदर इथे लोकांची सुटका करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न एनडीआरएफच्या जवानांनी केले। मस्जिद रेल्वे स्थानकावर पाणी साचलं होतं आणि त्या पाण्यातनं अनेकांची सुटका एनडीआरएफच्या जवानांनी केली। मुंबईत आता 5 टीम एनडीआरएफच्या तैनात आहेत, तर कोल्हापुरात एनडीआरएफच्या 4 टीम तैनात केल्या आहेत। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे तिथे प्रशासनानं इशारा दिलेला आहे।